इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। किती कमजोर आहेत बीजेपी वाले, त्यांना आमच्या लोक आयात करावं लागतात। हा त्याचा आमचा जो एक्सेक आहे तो आम्ही नांदेडमध्ये पण कॉंग्रेस जिंके, आमचा जो तसे सक्षम लोक आहे। भाजप हे कमजोर पक्ष आहे म्हणून दुसऱ्याचे लोक जोडतात, आयात करतात, मोठे मोठे प्रलोभन देतात। साखर कारखान्याला कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने पैसे काढलेत त्यांनी परवा बजेटमध्ये, आणि पैसे कोणाच्या घरात गेले, कारखानदार कोण होते, त्यांचे फोटो आले तर सगळ्या पेपरला तुमच्या टीव्हीला, त्याच्यामुळे तुम्ही त्याची फार काळजी करू नका। आमचा जो सक्षम लोक आहे, आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काँग्रेसचा हे युद्ध जिंकेल। आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी काहीही केलं म्हणजे आदर्श जोडून दिला, आदर्शावर डाका मारला, आदर्शाला शिवा घातल्या लोकसभेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आदर्शाला पाठवलं। ही सगळी नियत त्यांच्या खोटी नियत आहे। त्यांचं कसं या देशामध्ये भ्रष्टाचारी लोकांना जमा करून सत्ता चालवण्याचं काम सुरू आहे। भाजपचा खरा चेहरा लोकांना स्पष्ट दिसतो आहे, त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका। कोण जाणार आहे येणार आहे त्याचं काय फरक पडत नाही। आता कुठेतरी मागच्या वेळेला विकास शब्द होता, आता गॅरंटी शब्द आला। गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला, चोरला मुद्दाहून जाणीवपूर्वक शब्द वापरला। कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं प्रत्येक भाषण ऐका, राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली की आम्ही आमचं सरकार आलं तर हे पाच मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठिकाणी काढू। त्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती, गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता, असे काहीतरी पाच मुद्दे होते। आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली, त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती गॅरंटी देण्यात आली। तेलंगणामध्ये सुद्धा परवाच आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधीजींनी जनतेला गॅरंटी दिली होती, ते पूर्ण केली। आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की जे शब्द दिला, जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची। पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं, आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला। तर ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे। गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्याच तोंडून चांगला वाटतो, नरेंद्र मोदींच्या सरकारला चांगला वाटत नाही। या दौऱ्याचं वैशिष्ट्य काय असेल? महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला नंदुरबार मार्गे राहुल गांधींची हाजीपूर ते मुंबई न्याययात्रा येते आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये न्यायाची यात्रा घेऊन 1000 किलोमीटर राहुल गांधीजी येतात आहेत। त्यांचा महाराष्ट्राच्या वतीनं जोरा सत्कार व्हावा, त्यांचे अनेक मुद्दे आहेत, हे मुद्दे सुद्धा जनतेच्या समोर मांडते। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान, हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।